नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 गावे आणि 2 पालिकांमध्ये 8 कोरोना रुग्ण आढळून आले। खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा 10,249 झालाय। यापैकी 9,965 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। रविवारी दिवसभरात 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर सद्यस्थितीत 80 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। खेड तालुक्यात आतापर्यंत एकूण 204 रुग्णांचा मृत्यू झालाय। दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 2 रुग्ण आढळून आले, तर चाकणमध्ये 4 रुग्ण, आळंदीमध्ये 2 रुग्ण असे एकूण 11 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनानं दिली आहे। राजगुरु नगर पालिका हद्दीत मागील 24 तासात एकही रुग्ण मिळून आलेला नाहीये। खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण हे पुढील प्रमाणे आहेत। मेदनकरवाडीमध्ये 1 रुग्ण आढळून आलाय, खराबवाडीमध्ये 1 रुग्ण आढळून आलाय असे ग्रामीण भागात रुग्ण आढळून आलेत। चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार नव्याने मिळालेले 4 रुग्ण हे शिक्रापूर रोड या भागातील आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।